प्रतिष्ठेसाठी जास्त आटापिटा करण्यापेक्षा चांगले कर्म करत राहा, मग पहा प्रतिष्ठा आपोआप तुमच्याकडे चालत येईल. पैसे कमवायला इतकंही व्यस्त होऊ नका की वेळ निघून जाईल. कमवलेले पैसे खर्च करण्यासाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही. पैसे महत्त्वाचे आहेत, पण त्यापेक्षाही वेळ जास्त महत्त्वाचे आहे. कधीकधी तुमचा मोठेपणाचा देखावा हाच तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो. त्यामुळे जशी परिस्थिती आहे तसेच राहा, सिंपल बट बेस्ट. जिथे तुमच्या गप्प राहण्याची साधी दखलही घेतली जात नाही, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नाही. जन्म मृत्यू हे आपल्या हातात नसते, म्हणून जगण्याची व्यर्थ चिंता व मरणाची भीती सोडून द्याल तर नक्कीच आनंदात जगाल. मैत्री अशा माणसाशी ठेवा ज्याच्याजवळ तुमच्यासाठी वेळ असेल, नाही तर स्वतःच्या फुरसतीनुसार जवळ येणारे खूपच असतात. नात्याला नात्याची गरज असावी, पण कोणत्याही नात्याची गरज फक्त कामापुरती नसावी. मोठ्याने ओरडून बोललं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे असं होत नाही. तुमचं म्हणणं मांडण्यासाठी ओरडण्याची नाही तर समोरच्याला समजावून हळू आवाजातही सांगता येतं. वर्तन ही अशी शिडी आहे जी एखाद्या व्यक्तीला मनात उतरवते किंवा मनातूनही उतरवू शकते, पण हे फक्त तुमच्या चांगल्या किंवा वाईट वर्तनावरती अवलंबून असते. आयुष्य साधं सोपं जगावं, दिलखुलाश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथंच सगळं सोडावं. मनात कोणाविषयी राग मात्र न धरावं. सज्जन म्हणून जन्माला येणे हा फक्त योगायोग असतो, पण सज्जन म्हणून हे जग सोडून जाणे म्हणजे आयुष्यभराची कमाई असते. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची गरज नसते, बहिऱ्याला संगीताची गरज नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसांना स्वार्थापुढे कोणाही प्रामाणिक माणसाची किंमत नसते. आयुष्य हे मन मारून जगण्यासाठी नाही तर मन भरून जगण्यासाठी असतं. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन ठेवते, पण तिथे किती काळ राहायचे हे फक्त तुमचे लोकांशी वर्तन कसे आहे हे ठरवते.